विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी ट्रिक्स या यूट्यूब चैनल वर तुमचं स्वागत। मी अजय कुमार गोसावी। एमपीएससीचा नवीन पॅटर्न, एमपीएससीनं परीक्षा पद्धतीमध्ये एक आमूलाग्र बदल केलेले आहेत, ते बदल काय आहे ते समजून घ्या। ॲक्च्युली तुम्हाला येणाऱ्या पुढच्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणारे ते बदल आहे, ते समजून घ्या आणि त्यानुसार तुमचं परीक्षेचे नियोजन किंवा तयारी करा। आपल्या या घटकाला, एमपीएससीच्या नवीन बदलाला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची अपडेट, ती म्हणजे तुम्ही जर आपला अँड्रॉइड ॲप डाउनलोड केलं असेल तर नक्की करा। एमपीएससी ट्रिक्स बाय अजय कुमार गोसावी या नावाने आपला अँड्रॉइड ॲप आहे, त्या ठिकाणी वेगवेगळे कोर्सेस तुम्हाला बघायला मिळतील, वेगवेगळ्या विषयाचे कोर्सेस आहेत। सगळ्यात महत्त्वाचा सध्या कोर्स चालू आहे तो म्हणजे चालू घडामोडी 2022, ठीक आहे। आणि याच्यामध्ये तुम्हाला जानेवारी 2021 पासून ऑक्टोबर 22 पर्यंतच्या घडामोडींचा समावेश पाहायला मिळेल। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे, अँड्रॉइड ॲपची कोर्सची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। हे अँड्रॉइड ॲप नक्की डाउनलोड करा डिस्क्रिप्शन बॉक्समधून। सध्या एमपीएससीचा महत्त्वाचा जो बदल आहे तो बदल काय आहे, एमपीएससीनं आज जे प्रसिद्धीपत्रक जारी केले आणि त्यामध्ये असं सांगितलं आहे की आता इथून पुढं विविध स्पर्धा परीक्षेच्या पद्धतीमध्ये सुधारणा केली जाईल। एमपीएससीनं सध्या राजपत्रित आणि अराजपत्रित अशा दोन परीक्षांसाठी, राजपत्रित पद अ आणि ब चे आणि अराजपत्रित ब आणि क, अराजपत्रित ब आणि क गटातली, ठीक आहे। की आता राजपत्रित गटांसाठीचं जे अ आणि ब गट असेल तर याच्यासाठी एमपीएससीनं आता काय केलेलं आहे, तर त्याच्यामध्ये फक्त एकच पूर्वपरीक्षा होईल आणि अराजपत्रित गट ब आणि गट क साठी सुद्धा एकच पूर्वपरीक्षा होईल। म्हणजे आता तुम्ही STI, PSI, ASO याच्यासाठी एक सेपरेट पूर्वपरीक्षा देत होता आणि त्यानंतर तुमचं लिपिक टंक लेखक असेल किंवा एक्साइज सब इन्स्पेक्टरची पोस्ट असेल, उद्योग निरीक्षकची पोस्ट असेल, तर त्याच्यासाठी तुम्ही दुसरी पूर्वपरीक्षा देत होता। आता 2023 पासून तुम्हाला फक्त एकच पूर्वपरीक्षा द्यायची आहे, म्हणजे PSI, STI, ASO या घटकासाठी आणि या गटकचा जो घटक आहे त्याच्यासाठी तुम्हाला एकच पूर्वपरीक्षा द्यायची आहे, मुख्य परीक्षा वेगवेगळी होईल तुमची, अशा पद्धतीचा हा बदल आहे। म्हणजे स्पर्धा परीक्षेमधून भरण्यात येणारे सुरुवातीला बघूया राजपत्रित, सगळे राजपत्रित गट गट ब सवर्ग असतील ना, तर त्याची मुख्य परीक्षा ऑलरेडी डिक्लेअर आहे। मुख्य परीक्षा ही कशी असणार आहे, पारंपरिक किंवा वर्णनात्मक स्वरूपाची असणार आहे, मात्र त्या बाबतीमध्ये असणारी जी पूर्वपरीक्षा आहे, राजपत्रित गट अ आणि गट ब सवर्गातली जी पूर्वपरीक्षा आहे, तर त्याला एकच नाव असेल, महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस गॅझेटेड कंबाइंड प्रिलिमिनरी एक्झामिनेशन, आणि याची पूर्वपरीक्षा एकच होईल, एकच पूर्वपरीक्षा। म्हणजे राजपत्रित गटासाठी, राजपत्रित पोस्टसाठी फक्त एकच पूर्वपरीक्षा असेल आणि अराजपत्रित गटासाठी, म्हणजे सगळे अराजपत्रित गट ब आणि गट क सवर्ग असतील त्याच्यासाठी एकच पूर्वपरीक्षा होईल। म्हणजे घटक तुमच्या लक्षात यायला हवा, म्हणजे आता राजपत्रित गटामध्ये म्हणजे तुम्हाला कोणती असणार आहे, राज्य सेवेतली सगळी पदं असणार आहेत, तुमच्या सिव्हिल इंजिनियर स्थापत्य अभियांत्रिकीची सगळी पद त्यामध्ये असणार आहेत, तुमचं काय असणार आहे वन सेवा मुख्य परीक्षा ही राजपत्रित गट मध्ये येणार आहे, गट आणि गट ब मध्ये वन सेवा, फॉरेस्टचं, कृषी सेवा, म्हणजे घटक लक्षात आला का, तुम्हाला राज्यसेवा, स्थापत्य अभियांत्रिकी, वन सेवा, कृषी सेवा इत्यादी जे परीक्षा आहेत तर यांच्यासाठी एकच पूर्वपरीक्षा होईल आणि मुख्य परीक्षा तुमच्या त्या पूर्वपरीक्षेच्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षा ह्या वेगवेगळ्या घेण्यात येतील असं सांगण्यात आले। म्हणजे पहिला मुद्दा लक्षात आला का, सर्व राजपत्रित गट आणि गट ब सवर्गातल्या पदभरतीकरता एकच पूर्वपरीक्षा होईल। म्हणजे आता कसं होत होतं, तर सुरुवातीला तुम्हाला बघा आतापर्यंत 2022 पर्यंत कसं होत होतं, राज्यसेवा पूर्व तुमची सेपरेट होत होती, त्याच्यानंतर टेक्निकल एक्झाम ज्याला नाव दिलं होतं तांत्रिक परीक्षा त्याची पूर्वपरीक्षा वेगळी होत होती, त्याचबरोबर PSI, STI, ASO याच्यासाठी पूर्वपरीक्षा वेगळी होत होती आणि लिपिक टंक लेखक आणि उद्योग निरीक्षक असू द्या किंवा कर सहाय्यक गट क मधली त्याच्यासाठी पूर्वपरीक्षा वेगळी होत होती। म्हणजे ह्या 4 पूर्वपरीक्षा होत होत्या। आता एमपीएससीनं काय केलंय, राज्यसेवा आणि जे टेक्निकलची पद आहे, टेक्निकलमध्ये तुमचे स्थापत्य अभियांत्रिकी, वन सेवा, कृषी सेवा याच्यासाठी एकच पूर्वपरीक्षा घ्यायचं ठरवले, दोन पूर्वपरीक्षा घेतल्या जाणार नाही आणि त्या एकाच पूर्वपरीक्षेचा जो मार्क मिळणार आहे त्याच्या आधारावर तुमचं मुख्य परीक्षेसाठी मेरिट तयार होईल आणि तुम्हाला त्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षा स्वतंत्रपणे होईल। म्हणजे पूर्वपरीक्षा ही काय असणार आहे, एकच असणार आहे हे लक्षात घ्या। आणि PSI, STI, ASO अराजपत्रित गटातलं आणि अराजपत्रित गटातलं गट क मधली पदं म्हणजे तुमची त्यात असणारी सगळी, तर त्याच्यासाठी काय केलं जाणार आहे, MPSC कडे एकच पूर्वपरीक्षा। म्हणजे 2023 पासून MPSC मध्ये गट अ ब राजपत्रित साठी
एकच पूर्व परीक्षा आणि गट ब आणि गट क साठी एकच पूर्व परीक्षा, म्हणजे फक्त दोनच पूर्व परीक्षा होतील आणि त्याच्या आधारावर तुम्हाला मेरिट लागून मुख्य परीक्षेला क्वालिफाय होणार आणि त्या क्वालिफाय झाल्यानंतर मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला सेपरेट स्वतंत्रपणे त्या ठिकाणी घेतलं जाणार. म्हणजे पूर्व परीक्षा हे दोनच होणार आहेत हा महत्त्वाचा घटक आहे, हे एमपीएससीनं नवीन चेंजेसमध्ये सांगितलेलं आहे. ओके, आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे ह्या ज्या आहेत तुम्हाला राज्यसेवा मुख्य परीक्षा, स्थापत्य अभियांत्रिकी, वन सेवा, कृषी सेवा, या सर्व परीक्षेसाठी राजपत्रित गट अ आणि गट ब पदासाठी वर्णनात्मक, पारंपरिक किंवा वर्णनात्मक स्वरूपाच्या मुख्य परीक्षेच्या आधारे तुम्हाला लिहिण्याचं, डिस्क्रिप्टिव्ह टाईपमध्ये तुम्हाला याची मुख्य परीक्षा असेल. परंतु हे जे अराजपत्रित गट ब आणि गट क आहे, म्हणजे पी एस आय, एस टी आय, ए एस ओ, हा जो सगळा घटक आहे याच्यासाठी पूर्व परीक्षा एक होईल, मुख्य परीक्षा वेगवेगळ्या होतील, पण त्या सुद्धा तुमच्या ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्येच असणार आहेत, हे तुम्हाला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मुद्दा लक्षात येतो आहे का? आणि त्याच्यानुसार त्याच्या पूर्व आणि मुख्य परीक्षा त्या पद्धतीनं तुमच्या त्या ठिकाणी अरेंज केल्या जातील. दुसरं महत्त्वाचं, ह्या गट ब जे आहेत, अराजपत्रित सेवा गट ब परीक्षा, गट क परीक्षा, म्हणजे पी एस आय, एस टी आय, ए एस ओची तुम्ही तयारी करताय आणि तुम्ही समजा एखादा विद्यार्थी पी एस आयची तयारी करतोय आणि एखादा विद्यार्थी गट क मधल्या एखाद्या पदाची तयारी करतोय आणि तो काय झाला, पी एस आयला पास झाला आणि गट क मधलं एखादं पद असेल, समजा आपण या ठिकाणी टॅक्स असिस्टंट घेऊया, त्या पदाला तो पास झाला, तर या दोन्ही पदासाठी होणारी जी मराठी आणि इंग्रजी विषयाचा पेपर आहे तर आणि किंवा सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी, ह्या दोन पेपरच्या आधारे त्यांची त्या ठिकाणी निवड होईल. परंतु अशा पद्धतीने तिथं म्हणजे घटक तुमच्या लक्षात आला का, म्हणजे पूर्व परीक्षा ही संयुक्त घेण्याचा डिसिजन एमपीएससीनं घेतलेला आहे. पी एस आय साठीचा जो घटक आहे, तुम्हाला माहीत असेल की शारीरिक चाचणी 70 गुणांची अर्हताकारी असेल, अंतिम निवड मुख्य परीक्षेतले गुण आणि मुलाखतीतील गुणांच्या आधारे करण्यात येईल. म्हणजे पी एस आय साठी अंतिम निवड हे मुख्य परीक्षेतल्या गुण आणि मुलाखतीच्या शारीरिक चाचणीचे गुण त्यामध्ये इन्क्लूड केले जाणार नाहीत, हेही त्यामध्ये सांगितलेलं आहे. राहिला मुद्दा कोणता, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर याच्या भरती प्रक्रियेमध्ये कोणताही बदल केला नाही. म्हणजे इन शॉर्टमध्ये तुम्हाला घटक समजला का? इन शॉर्टमध्ये तुम्हाला फक्त एकच समजून घ्यायचं आहे, राज्यसेवा आणि जी तांत्रिक परीक्षा होती म्हणजे तुमचं टेक्निकलमधल्या स्थापत्य अभियांत्रिकी, वनसेवाची किंवा कृषी सेवा, या सगळ्यांसाठी एकच पूर्व परीक्षा होईल. पी एस आय आणि अराजपत्रित गट ब आणि गट क पद म्हणजे पी एस आय, एस टी आय, ए एस ओ ही पदं, टॅक्स असिस्टंट, लिपिक टंक लेखक आणि इतर जी पदं आहेत, उद्योग निरीक्षक, दुय्यम निबंधक, राजउत्पादन शुल्क, तर याच्यासाठी एकच पूर्व परीक्षा होईल. पण हे बदल कधीपासून लागू होतील ते एमपीएससीनं सांगितले, म्हणजे 2022 आता ज्या जाहिराती येतील त्याच्यामध्ये नाही, हे बदल 2023 होणाऱ्या परीक्षेपासून लागू करण्यात येईल असं सांगितलंय. बाकी इतर कोणत्या पद्धतीमध्ये बदल असणार नाही असंही एमपीएससीनं डिक्लेअर केलेलं आहे. आय होप हा घटक तुमच्या लक्षात आला असेल. आता इथून पुढे तयारी करताना राज्यसेवा आणि गट राजपत्रित पदाचं गट आणि गट कसाठी तुम्ही दोन वेगवेगळ्या पूर्व परीक्षा देण्याची गरज नाही, एकाच पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला त्याची सर्व तयारी करावी लागेल. ओके, आय होप आता हा मुद्दा लक्षात आला असेल.